भाजपकडून मातोश्रीच्या प्रांगणात निवडणूक प्रचार, उज्ज्वल निकम यांच्यासाठी कलानगर परिसरामध्ये भाजपचा प्रचार। राहुल गांधींना झारखंड उच्च न्यायालयाचा दणका, सुनावणीमध्ये उत्तर दाखल करण्यास उशीर केल्यानं 1,000 रुपयांचा दंड ठोठावला। हिंगोलीमध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांचं उपोषण, केंद्र खुर्द गावात पाणी नसल्यानं उपोषण। चिपळूण अवकाळी पावसाचा फटका, अवकाळीनं गोठा कोसळून 3 जनावरं दगावली। खेडमध्ये बागायतदारांना अवकाळी पावसाचा फटका, अवकाळी पावसामुळे केळी आणि पपई बागांचं नुकसान। जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान, 40 गाव भडगाव आणि मुक्ताईनगर तालुक्यात मोठं नुकसान। रत्नागिरीमध्ये घाटकोपर दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवर, लांजा बस स्टँडवरील धोकादायक होर्डिंग हटवले। नागपुरात बनावट तेल विक्री करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीच्या दुकानातील 2 कामगारांना अटक। सिंधुदुर्गात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सावडाव धरणाचं काम पाडलं बंद, जोपर्यंत मोबदला नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा। अमरावतीमध्ये शेअर मार्केटमध्ये नफा दाखवून आशिष बोबड्यांची फसवणूक, 31 लाखांचा नफा दाखवून फसवल्याचा आरोप। शिवाजी पार्कात धडाडणार राज ठाकरे आणि मोदींची तोफ, महायुतीची शिवाजी पार्कमध्ये भव्य प्रचार सभा। मुंबईतील बीकेसीमध्ये इंडिया आघाडी करणार शक्ती प्रदर्शन, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्नीतला सभेसाठी मुंबईत दाखल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परत जाण्याच्या चर्चा सुनील तटकरेंनी फेटाळल्या, अनिल देशमुख यांनी केला दावा बिनबुडाचा असल्याचा तटकरेंचा दावा। अजित पवार 4 जूनच्या निकालानंतर नाराज होतील, अनिल देशमुखांचं अजित पवारांबद्दल भाकीत, अजितदादा आचारी असल्यानं प्रचारात सक्रिय नव्हते, महाजनांचं स्पष्टीकरण। सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवारांना फडणवीसांकडून क्लीन चिट, सिंचन घोटाळ्यामध्ये दादांची थेट भूमिका नसल्याचा निर्वाळा, अजितदादा निर्दोष मग बदनामी का केली, विरोधकांचा सवाल। पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसलेंना जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाकडून अविनाश भोसले यांना दिलासा, DHFL घोटाळ्यामध्ये झाली होती अटक। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी, आरोपी भावेश भिंडेला 14 दिवसांची कोठडी। मध्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांवर आरोपपत्र, आरोपपत्रामध्ये केजरीवाल आणि आप पक्ष आरोपी। मुंबई ते मांडवा जलवाहतूक 3 महिन्यांसाठी राहणार बंद, 26 मे पासून 3 महिन्यांसाठी वाहतूक बंद, भाऊचा धक्का ते मांडवा रो रो जलवाहतूक सेवा मात्र सुरू राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।